बाप्पा का आगमन आज बड़े ही भक्ति भाव के साथ अनेक राजनीतिक दल के नेताओं के घरों में भी हुआ। वरोरा में सांसद प्रतिभा धानोरकर ने किस तरह बाप्पा को अपने घर में स्थापित किया, देखते हैं इस खबर में। सुखकर्ता, दुखहर्ता तथा विघ्नहर्ता गणेश भगवान की स्थापना आज अनेक घरों में तथा पांडालों में बड़ी भक्तिभाव के साथ में की गई और अनेक मान्यों ने भी अपने घरों में बड़ी भक्तिभाव के साथ पूजा अर्चना कर बापा की स्थापना की। वहीं वर्रा में चंद्रू वनी आर्नी के सांसद प्रतिभा धानोरकर के घर पर भी बापा का आगमन हुआ और इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर के परिवार के सदस्य भी मौजूद थे, जिनमें उनके पुत्र मानस धानोरकर, पार्थ धानोरकर तथा अन्य उनके रिश्तेदार एवं परिवार के सदस्य मौजूद थे और सभी ने मिलकर विधिवत पूजा अर्चना की तथा बाद में आरती की। वहीं इस मौके पर सांसद प्रतिभा धानोरकर ने मंगल मूर्ति मोरिया से सभी के लिए प्रार्थना करते हुए क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालं आहे। मी जेव्हापासून या वर्रा शहरात वास्तव्याला आली, साधारणतः 10 वर्षापासून आम्ही आमच्या घरी बाप्पाची स्थापना करत आहोत आणि रीतिरिवाजाप्रमाणे यावर्षीही आम्ही ही स्थापना केली। मागच्या वर्षीही आमच्या कुटुंबावरती एक आघात झाला, त्याच्यामुळं आम्ही काही फार मोठं काही न करता छोटीशी मूर्ती आणून मागच्या वर्षी स्थापना केली होती आणि यावर्षीही आपण बघितलं असेल की आत्ता आम्ही बाप्पाची स्थापना या ठिकाणी केली। स्थापना झाल्यानंतर या महाराष्ट्रात आपण बघितलं की गणपती उत्सव हा सगळीकडे मोठ्या आनंदाने आणि हर्षाने साजरा केला जातात आणि विशेषतः आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्रा शहरातही गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मी बाप्पाला आजच्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी एवढंच साकडं घालेन की माझ्या सगळ्या मतदारसंघातील या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी जो संकटात सापडलेला आहे, त्या शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, मोलमजुरी करणाऱ्या सगळ्या लोकांचा दुःखाचं तारणहर्ता म्हणून आपण या विघ्नहर्त्याकडे बघतो आणि नक्कीच या सगळ्या आलेल्या संकटाला समोर जाण्याची शक्ती बाप्पा या सगळ्या लोकांना देऊ आणि सुखसमृद्धी भरभराटी बाप्पाच्या आशीर्वादाने या सगळ्या लोकांना मिळो, एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते। सगळ्यांना सुदृढ आयुष्य, निरोगी त्यांचं शरीर राहू अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देते। सी टी वी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव द्वारकर की रिपोर्ट।